या प्रकारचे दाखवले जातात. याला ऑटिझमवरचा रेनमॅन किंवा स्किझोफ्रेनियावरचा ब्युटिफुल माइंड असे काही चित्रपट अपवाद आहेत. तर चित्रपट आणि सायकियाट्री, चित्रपटांचा सायकियाट्रीवर नक्की कसा परिणाम होतो, हा माझा डॉक्टर मोहन आगाशे यांना प्रश्न आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय झालं, शिक्षणात एक मूलभूत पंचायत अशी झाली आहे, छपाईची कला ही डिजिटल टेक्नॉलॉजीच्या खूप 300 वर्ष आधी आली आणि त्याच्यामुळे ओरल ट्रॅडिशन जाऊन परत आत्ता ऑडिओ व्हिज्युअल ट्रॅडिशन 300 वर्षांनी आली. मधल्या काळामध्ये शिक्षण हे फक्त लिहिण्या वाचण्याशी संबंधित झालं आणि त्यामुळे शाळेत तुम्ही पाहिलं तर शाळेच्या पहिल्या वर्षीच काय त्याच्या आधीपासूनच ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत कंपल्सरी लिहायला आणि वाचायला शिकावंच लागतं. येऊ न येऊ मी आता ते आजार आलेच त्याचे, त्याचा मला खूप त्रास झालेला आहे, पण ते कंपल्सरी झालंय. आणि ते कसं झालेलं आहे की बाकीचे विषय आहेत फिजिक्स केमिस्ट्री किंवा, पण भाषा हे कंपल्सरी आहे. भाषेचं लिहिणं वाचणं शिकायचं, त्याचं ग्रामर शिकायचं कॉन्शियस नाही, त्याखेरीज त्याच भाषेतून इतर विषय शिकायचे. त्यामुळं भाषा लिहायला वाचायला शिकायच्या आधी कुठल्या मार्गाने आपण शिकतो आणि शिकायचं हेच आपण विसरलो. म्हणजे मला असं वाटतं आता खेडेगावातले माणूस असतो किंवा ते पाहिलं लिहिता वाच नाही पण तो हुशार असतो, संवेदनाक्षम असतो जास्त, त्याला कळू शकतं. आमच्याकडे सायकियाट्रीमध्ये हा प्रश्न नेहमी येतो की तुम्हाला हिस्ट्री घ्यायची आहे पण एखादा मुका बाहेर तुमच्याकडे आला तर तुम्ही काय करणार, कसं तरी करणार. तर मला असं वाटतं की शिकण्यासाठी ज्या अनेक मार्ग माणसाला उपलब्ध आहेत, म्हणजे त्याला 6 चॅनल्स आपण हे म्हणू मिक्सर, इथले 5 चॅनल शाळेत जायला लागले की बंदच होतात. त्यामुळे मार्क ट्वेननी म्हटलं जसं मी चांगला शिकत होतो शाळेत गेलो आणि बंद पडलं माझं शिक्षण. शिक्षणाचा सगळा भर आज बौद्धिक वाढीवर आहे. बौद्धिक लिहिणं वाचणं ही पाहिलं तरी काही मन जे अबोध मन ज्ञान म्हणे संबोधनाचं कॉन्शियस माइंड ह्या सगळ्या इन्स्ट्रक्टिव्ह स्किल्स आहेत, हे करावं लागतं कॉन्शियसली. याच्या उलट बघणं ऐकणं साऊंड वगैरे हे नैसर्गिकरित्या जे येतं त्याच्याकडे ध्यान पुरवलं जात नाही, ते चित्रपट. तर गंमत अशी आहे ती कला आल्यानंतर पहिल्यांदा मौखिक ट्रॅडिशनमध्येच शिक्षण करमणूक सगळं व्हायचं, पण त्या मौखिक ट्रॅडिशनमध्ये सुद्धा त्याला एक दृकश्राव्य कॉम्पोनंट महत्त्वाचा होता. मास्तर शिकवायचे ते बोलायचे, कीर्तनकार कीर्तन करायचे, त्याला एक साऊंड होता, व्हिजन होतं एक सगळं, हे सगळं लुप्त झालं. आणि आता तुमच्या मॉडर्न भाषेत बोलायचं झालं तर शब्द हे एकमेव माध्यम घेतलं, लिहिलेला शब्द तर त्याचं प्रोसेसिंग मेंदूच्या फक्त एका भागात होतं आणि त्याला म्हणतात कॉग्निटिव्ह ब्रेन. आता हा कॉग्निटिव्ह ब्रेन जर नीट वाढलेला नसेल तर हे जे माध्यम आहे हुशारीचं बौद्धिक वाढीचं, एक वर्ग घेतला ऑर्गनाइज्ड एज्युकेशन अगेन्स्ट गुरुकुल, ते एका वर्गामध्ये जी 50 मुलं असतात त्याच्यामध्ये 30 मुलं ही ॲव्हरेजली इंटेलिजंट असतात आणि बाकीची थोडी 10% मुलं ही त्यामानाने कमी आणि 10% अतिहुशार. या अतिहुशार मुलांचा शाळेला फार त्रास होतो आणि त्यांना तोच शाळेचा भयंकरच त्रास होतो. हा पण चांगल्या शाळा त्यांना सहन करतात, कारण मग ते मोठे होऊन काही झाले की शाळा क्लेम करायला लागते अगदी मॉन्टेसरीपासून कॉलेजपर्यंत की आमचा विद्यार्थी आहे, आमचा विद्यार्थी आहे. आता त्या शाळेचे विद्यार्थी तुरुंगात असतील तर ते कधी सांगत नाहीत. म्हणजे लॉपसाईड आहे कसं शिक्षण जे झालेलं आहे त्याच्या. आता ह्याच्यामध्ये चित्रपट आला 100 वर्षापूर्वी,
चित्रपट आणि सायकियाट्री, विशेषतः सायकोथेरपी हे बरोबरीने जन्माला आले. म्हणजे असं म्हटलेलं आहे की सायकियाट्री जर आली नसती तर फिल्म मेकरनी शोधून काढली असती. कारण माणूस कुठल्या सिनेमात का वागतो याची एक कारणं द्यावी लागतात ना. ती सायकियाट्री खरीच कशी सापडणार? सगळी ऑर्गॅनिक विचार काही सापडत नाही त्यांच्या याच्यामुळं. आणि ते बरोबर आले, मग हातात हात घालून वागले. आणि त्याच्यामुळं गंमत कशी झाली बघा, पण आता प्रिंट मीडियामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचं लेखन असू शकतं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे त्यात कथा वेगळी, कादंबरी वेगळी, कविता वेगळी, संशोधनात्मक लिखाण वेगळं, सरकारी लिखाण जे वाचून उपयोग होत नाही असं वेगळं, लीगल रायटिंग वेगळं. म्हणजे लिहिलेली भाषा सुद्धा एकाची दुसऱ्याला कळेल असं नाही, पण हे सगळे लिहिण्याचे प्रकार आहेत. एकदा सायकियाट्री आणि सिनेमामध्ये एका शब्दात सगळं गुंडाळलं जातं, वेडा. म्हणजे धार वेड्यापासून तुम्ही जो म्हणला दाखवतात सिनेमात तो तिथपासून थोडा विक्षिप्तपणे वागलाला, पण गुणी असलेला. आपल्यातले खूप कलाकार खरं म्हणजे पेशंटच आहेत, पण ते चांगले कलाकार असल्यामुळे लोक सहन करतात त्यांना, ही त्याची चांगली बाजू आहे. पण ते सगळं वेडा ह्याच्यात येऊ शकतं. आणि तसं सिनेमामध्ये सिनेमा या शब्दात सगळे येतात. माहितीपटी त्याच्यात येतो, टी व्हीची न्यूज ही त्याच्यात येते, ते सगळं आता थोडे थोडे यायला लागलेले आहे. पण हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तो वेगळं रूप घेऊन आला जात, आणि त्याचा उपयोग नुसती आगगाडी धडधडत गेली हे जे पहिलं दाखवलं ते किती वेळ बघणार? मग त्याला गोष्ट पाहिजे, मग करमणूक झाली पाहिजे. म्हणून करमणुकीसाठी आलेलं माध्यम म्हणून सिनेमाचा मुळात जन्म झाला. पण त्याच्यात संस्कृती गंमत अशी बघा की आपल्याकडचे पहिले सिनेमे हे मायथॉलॉजिकल आहेत, म्हणजे फाळक्यांनी केलेले. अमेरिकेतला पहिला सिनेमा ग्रेट ट्रेन रॉबरी आहे. सुरुवात वेगळी आहे. बरं, आता करमणुकीसाठी आल्या म्हटल्यानंतर त्या विषयाची ऑथेंटिसिटी बघायला जात नाही. आता आपण बघतो की रस्त्यानं चालला केळ्यावर पाय पडून पडला मनुष्य, तर हसणारे जास्त असतात, जाऊन हात धुवून उचलून घेणारे कमीच असतात. तसं कुठल्याही गोष्टीचा वापर वेगळ्या पद्धतीने करून करमणूक कशी कळेल याच्याकडे लक्ष गेल्यामुळे आज जो स्टिग्मा निर्माण झालेला आहे त्याचं मूळ जेनेसिस सुद्धा या चित्रपटांमध्ये, जे पहिल्यांनी केवळ करमणुकीकडे लक्ष देऊन केलेले कारण आहे. आणि आपल्याला सवय अशी झाली आहे की आपण केवळ करमणुकी करता म्हणून सिनेमा बघतो. म्हणजे कॉन्शियसली तुम्ही करमणूक म्हणून बघता, तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही करमणूक म्हणून जे जे बघता त्या नकळत तुमच्या अनेक प्रकारची माहिती तुम्हाला नकळत दिली जाते आणि ती तुमच्या अबोध मनातनं जाते. आणि जसं हिमनगाचं फक्त तसं कॉन्शियस माइंड हे फार लहान आहे स्पेस, अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड ही फार मोठी आहे. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ती हार्ड डिस्क आहे आणि कॉन्शियस माइंड हा रॅम आहे, त्याच्यावर फार पुढं राहतं. आता एस टीत बसताना प्रवाशांनी जसं नकळत तुम्हाला हिप्नॉटिक देतात तसे हे सिनेमेची माहिती देतात तुम्हाला, त्या माहितीवर आपली मतं बनली जातात आणि ती अनकॉन्शियस माइंडने येतात. एक कॉमन दोन उदाहरणं देतो आणि पटणं. एक तुम्ही बघा, फार कमी गोष्टींचा अभ्यास आपण करतो कारण सगळ्याच जमणार नाही, म्हणजे आपण अच्युत गोडबोले नाही आहोत म्हणून ते एक्सेप्शन आहे. पण मतं आपल्याला सगळ्या विषयाबद्दल आहेत. आपण अभ्यास न केलेले विषय सुद्धा मतं देतो आपण. ही मतं येतात कुठून? ही मतं येतात ती आपण ज्या अशा ऐकलेल्या, पाहिलेल्या, नकळत मनात घुसलेल्या ज्या गोष्टी असतात ज्याच्यावर आपण विचारच करत नाही त्याच्यामुळं ही मतं बनतात. आणि म्हणून ही बनलेली मतं जर काढायची असतील तर त्याला म्हणून त्याच्यासाठी आम्ही नवीन टर्म काढले की असं की सूर्य आहे. आता सूर्य
भोसक्यासाठीच वापरायची का? ती सर्जरी करता पण वापरता येते. म्हणजे सूर्य हे काही वाईट नाही, चालवणारा ठरवू शकतो. तसं आम्ही आता जे चित्रपटाचं माध्यम वापरायचं झालं चांगलं, तुम्ही काही उदाहरणं दिलीत तशी मराठीत पण आहेत. सुमित्रा भावेंचे खूप चांगले सिनेमे आहेत, देवराई आहे, नितळ आहे, आणि आपलं पुस्तक मराठीत आहे, त्यामुळं ते चांगली उदाहरणं त्याच्यात आहेत. असं असतो, मी काम केल्यामुळे बोलत नाही, मार्केटिंग वाटेल लोक आपण तो आहेच. पण या माध्यमामुळे काय होतं, बायोलॉजिकली फार महत्त्वाचा फरक आमच्या डॉक्टर मित्रांसाठी आहे. तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा शब्द या माध्यमातून सगळं जातं तुम्हाला, ते शब्द सगळे त्या बौद्धिक मेंदूत जातात आणि त्या बौद्धिक मेंदूमधून फिल्टर होऊन मग तुमच्या व्हिज्युअल कॉर्टेक्स किंवा जिथे इमेज येते किंवा जिथे साऊंड येतो याचा तुम्हाला दैनंदिन असलेला अनुभव सांगतो. एकाच बसस्टॉपवर उभं राहून आपण काही वेळा शाळेत एकाच बसनी जातो, त्याच वेळेला तिथे इतर माणसं येतात, त्यांचा आपला परिचय नसतो, ती दिसतात आपल्याला फक्त, ती बोलत नाही कारण ओळखीची नसतात. म्हणून असे खूप दिवस गेल्यानंतर त्यातला एखादा माणूसाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि बहुतेक वेळा आपण चकित होतो कारण असा आवाज ह्या तोंडातून बाहेर पडेल असं आपल्याला वाटत नाही. हीच गोष्ट अशी होते तरुण मुलांमध्ये फार होते की एक आवाज ऐकतो आपण, टेलिफोनवर आवाज ऐकतो, हॉस्पिटलला फोन करतो किंवा कुठेतरी रिसेप्शनिस्ट असतो, जात नाही तिथे, पण आपण जर गेलो काही तासांनी तो ओळखीचा आवाज पाहिला आणि लक्षात आलो कोण आहे तो मनुष्य, तर तो दिसणारा मनुष्य किंवा व्यक्ती आपण कल्पिलेली असते तशी नसते. म्हणजे वाचल्यानंतर काय होतं, तुम्ही स्वतःची एक इमेज त्या माणसाविषयी किंवा स्थळाविषयी, म्हणून पुस्तकात पाच पाणी वर्णन, चांगल्या पुस्तकात वर्णन असं असतं की ते तुमच्या सगळ्या संवेदना जागृत करतं, पण त्याचं माध्यम असतं लिहिलेला शब्द. याच्यामुळे चित्रपटामध्ये एकाच वेळेला शब्द पण असतो पण त्याच वेळेला एक इमेजही असते आणि त्याच वेळेला साऊंड असतो, आणि या तीन गोष्टींचं प्रोसेसिंग एकाच वेळेला मेंदूच्या वेगवेगळ्या भागातून चालतं, म्हणून तो आयुष्याच्या जवळच्या अनुभवाशी निगडीत असं ते माध्यम आहे. आणि म्हणून या माध्यमाचा जपून वापर अलीकडे सुरू झाला आहे. हां, जसं पुस्तकाचं कळलंय काय लिहायचं आहे ते, पण त्यामुळं काय होतं आता माहितीपट बघायच्या पूर्वी इंडियन न्यूज रील दाखवायला लागले की लोक बाहेर जायचे, ही सुट्टीची वेळ आहे, शुगराची वेळ आहे असं म्हणत. आणि पूर्वी एक आपल्या कंडिशनिंग असं होतं की सिनेमा हा करमणुकी करता आणि टी व्हीवरच्या बातम्या ह्या म्हणजे माहिती करता म्हणून, आता याच्यात नकळत आपल्या फरक पडलाय, बातम्या जास्त करमणूक प्रधान झाले आणि सिनेमे जास्त ऑथेंटिक झाले, म्हणून असं माध्यम बदल. कारण त्याच्याकडेच मार्केटिंगच्या या क्षेत्रात मॅनेजमेंट जे आलेलं आहे याच्यामध्ये, म्हणून चित्रपट हे माध्यम अशा दृष्टीने महत्त्वाचं आहे. चांगलं झालं याचं भान जर आपण ठेवलं नाही, आणि सायकॅट्री आणि सिनेमात या दोन्ही गोष्टी लागतात, आपण खूप वेळा शुद्धीवर असतो पण भानावर नसतो. त्या चित्रपट पाहताना शुद्धीवर असणं तर गरजेचं आहेच, पण भानावर असणं तितकंच गरजेचं आहे, कारण त्यातनं मिळणारी माहिती ही अधिकृत आहे की नाही, आणि त्यामुळे तशा प्रकारचे सिनेमे निवडले तर त्याचा अतिशय उत्तम परिणाम होतो. आणि म्हणून चांगला सिनेमा कुठला असं जर ठरवायचं असेल तर ज्या सिनेमाने मनात योग्य प्रश्न उभे राहतात तो सिनेमा चांगला, म्हणजे पडद्यावरचा संपतो आणि विचार सुरू होतात ते, आणि ज्याचं उत्तर तुमचं तुम्हाला शोधावं लागतं. रेडीमेड उत्तरं मिळत नाही, पण जो सिनेमा विचाराला प्रवृत्त करतो तुम्हाला विचाराला भाग पडतो. म्हणून याचे दोन प्रकार करमणुकीचे याच्यात करू आपण, जंक फूड आणि न्यूट्रिशियस फूड. हां बे, तशी पौष्टिक करमणूक करणारे सिनेमे जे आहेत आता तुम्ही नाव घेतली तसे, बाकीचे वेळपुरीवाले सारखं खात राहिलं
तर शेवटी डॉक्टरकडे जावं लागतं, डायटवर जावं लागतं. तसं व्हायच्या आधीच मानसिक आरोग्य बिघडायच्या आधी सिनेमॅटिक डायट फॉर हेल्थ हा काय समजून घेतला तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला हे सगळं विवेचन ऐकायला मिळते. त्याचा पुढचा प्रश्न मी विद्याधर वाटवे यांना विचारतो. देवराई हा स्किझोफ्रेनियावरती चित्रपट होता, याच विषयावर माझी गोष्ट ही डॉक्युमेंटरी तुम्ही काढली आहे. स्किझोफ्रेनिया या विकाराचं प्रमाण हे वाढत गेलं आहे का, याची कारणं असेल तर त्याची कारणं काय, आणि रुग्णाच्या कुटुंबांची कुटुंबियांच्या परिस्थितीत काय फरक पडला आहे, आणि या बाबतीत ECTचा काही फायदा होतो. प्रश्नाच्या चित्रावर तीन भाग आहेत. एक, स्किझोफ्रेनियाचं प्रमाण वाढलं आहे का, नाही ते सांगते. आधी उत्तर देण्याच्या आधी, देवराई हा स्किझोफ्रेनियावरचा चित्रपट होता, बरोबर आहे. ब्युटिफुल माइंड हा स्किझोफ्रेनियावरचा होता, पण माझी गोष्ट ही डॉक्युमेंटरी नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सिनेमा हा शिझोफ्रेनियावर नाही, माझी गोष्टही नाही, देवराई नाही, असतो अल्झायमर आहे. सिनेमा हा माणसांवर असतो, नातेसंबंधांवर असतो, आणि त्या नातेसंबंधांवर एखाद्या माणसाच्या आजाराचा काय परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून देवराई सारखा शिझोफ्रेनिया विषय हाताळणारे चार सिनेमे असले तरी चार पेशंट जसे वेगळे असतात तसे ते चार सिनेमे वेगळे असतात, त्याचा प्रत्येकाचा आउटकम वेगळा असतो. आणि हे शिकणं, म्हणून डॉक्टरनी का बघणं महत्त्वाचं आहे, कारण शिझोफ्रेनियाचे पेशंट मी बघतो असं नाही आहे. तुम्हाला बघावं लागतं प्रत्येक. हे लातूरच्या भूकंपाच्या वेळेला मी पाहिलेलं आहे, भूकंपातनं सगळे गेले तरी प्रत्येकाची भूकंपाची गोष्ट वेगळी असते, आणि ती तुम्हाला समजून घ्यावी लागते असं मला म्हणून एक. कमिंग टू स्किझोफ्रेनिया, बेसिकली अच्युतराव, स्किझोफ्रेनिया हा मेजर सायकियाट्रिक डिसऑर्डर किंवा सिव्हिअर सायकियाट्रिक डिसऑर्डर आहे. मग अशी पहिल्यांदा सांगितलं तसं प्रमाण 1% आहे. आता स्किझोफ्रेनिया म्हणजे भास भ्रम, म्हणजे विचार भावना आणि वर्तन, जे आनंदने सांगितलं, या तिन्हीमध्ये गोंधळ उडतो जो केमिकल इम्बॅलन्समध्ये घडतो. स्किझोफ्रेनियाचे जर आमच्या ओपीडीमध्ये बघितलं तर स्किझोफ्रेनियाचे भासभ्रमही पेशंट असतात. आणि दुसरा जो भाग स्किझोफ्रेनिया लाईक डिसऑर्डर, ज्या सबस्टन्समध्ये निर्माण होतात, अल्कोहोल इंड्युस्ड सायकॉटिक डिसऑर्डर. स्किझोफ्रेनिया इज अ सायकोसिस, मेजर सायकोसिस, पण सगळे सायकॉटिक डिसऑर्डर हे स्किझोफ्रेनिया नाही. तर स्किझोफ्रेनिया हा जो मेजर आजार आहे, तशीच लक्षणं अल्कोहोल कॅनॅबिसचे दीर्घकाळ व्यसनाधीतेमुळे तसंच चित्र दिसतं. पण स्किझोफ्रेनियाचे सगळे पेशंट अल्कोहोल घेतात असं नाही, किंवा त्यांना निर्माण होण्यासाठी अल्कोहोल हे इटिओलॉजिकल फॅक्टर आहे. बेसिकली स्किझोफ्रेनिया इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. स्किझोफ्रेनिया मूल जन्मतानाच कळले ठरलेलं असतं असं नसून, मुलाच्या कन्सेप्शन जेव्हा आईच्या गर्भावस्थेमध्ये पहिला तयार होतो गर्भ, त्या क्षणी प्रोग्रॅम्ड असतं की याला स्किझोफ्रेनियासारखा आजार हा 10व्या वर्षी होईल, 20व्या वर्षी होईल किंवा 70व्या. केवळ प्रेमभंग झाला म्हणून आजार झाला असं धरत नाही. स्किझोफ्रेनियाला वयाची मर्यादा नाही. यू कॅन गेट स्किझोफ्रेनिया इवन ॲट द एज ऑफ 10, 20 or 70. वी कॉल इट लेट ऑनसेट सायकॉटिक इलनेस. तर हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असल्यामुळे ज्याला रिलॅप्सेस होतात याला औषधाची गरज आहे. अतिशय लकी माणसाला सिंगल एपिसोड ऑफ स्किझोफ्रेनिया होतो आणि आयुष्यात परत होत नाही, पण असे अगदी कमी लकी लोक असतात. मोस्ट ऑफ द टाइम्स इट्स अ रिलॅप्सिंग अँड रिमिटिंग डिसऑर्डर. इट टेक्स क्रॉनिक कोर्स. क्रॉनिक कोर्स त्याचा होतो, आणि तो क्रॉनिक कोर्स होण्याचं महत्त्वाचं कारण, बरं वाटलं म्हणून औषध बंद केलं की पुढचा रिलॅप्स होतो तो जास्त प्रकार असतो. कारण न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असल्यामुळे इट्स अ ब्रेन डिसऑर्डर. तर ब्रेनमधल्या काही न्यूरॉनल पेशीजचे आणखीन खराब झाल्यामुळे पहिला एपिसोड जो असेल तर रिलॅप्स झालेला, औषध बंद करतो, काही कारणाने जमत नाही किंवा मी बरा झालो, खोकल्याचं औषध 15 दिवस घेतो, मी 1 वर्ष घेतलं बस मी बंद करतो,
कंप्लायन्स नसल्यामुळे दुसरा एपिसोड हा जास्त तीव्रात भरावायला जास्त अवघड असतो. या स्किझोफ्रेनियाच्या बाबतीमध्ये कॉमन तीन प्रश्न असतात. औषध किती दिवस घ्यायचं, आजार कधीतरी बरा होणार का, मुलांत होईल का आणि लग्न करू का, चार प्रश्न असतात. याला उत्तर असं आहे, औषध किती दिवस घ्यायचं, याला उत्तर डायबिटीसचं औषध आपण घेतो, हायपर टेन्शन घेतो, इट्स अ मेडिकल डिसऑर्डर. ह्या भयंकर मोठा मानसिक आजार आहे असं जर तर इट्स अ न्यूरो डेव्हलपमेंटल मेडिकल डिसऑर्डर असं पटवलं हुशार पेशंट्सना आणि त्यांच्या हुशार नातेवाईकांना तर ते ॲक्सेप्ट करतात. आणि कंप्लायन्स जितका चांगला राहील तितका आजाराची तीव्रता ही कंट्रोलमध्ये राहील आणि रिलॅप्सेस कमी होतील. डायबिटीस आपण काय उदाहरण देतो की आजची शुगर 120 झाली म्हणून उद्या तुम्ही ड्रग बंद करत नाही, पण ती उद्या 300 होईल. मेंटेनन्स किती दिवस घ्यायचा, देर आर थ्री फेजेस. वन इज ॲक्यूट फेज, म्हणजे पहिला एपिसोड झाल्यानंतर तो कंट्रोल करण्याकरता 2 महिने 4 महिने. त्याच्यानंतर देट कम्स लाईक कंटिन्युएशन फेज, ती पुढची 6 ते 8 महिने. आणि थर्ड इज मेंटेनन्स फेज. मग किती दिवस औषध घ्यायचं, उत्तर साधं आहे. मी काय सांगतो की तुमच्याकडे मर्सिडीज गाडी आहे तर ती तुम्ही घेता, पहिलं सर्व्हिसिंग वर्षाचं झालं तर थोडी करता आणि मेंटेन किती दिवस करता, जोपर्यंत पुढची मर्सिडीज घेईपर्यंत, तर पुढची मर्सिडीज घेईपर्यंत मेंटेनन्स. तसाच हा आजार स्किझोफ्रेनिया, मी बोलतोय ते एका सिव्हिअर स्पेसिफिक डिसऑर्डर बोलते, सगळ्या बाबतीत ते लागू नाही, तर ह्याचं मेंटेन